फ्रेंड्स, मी तेजश्री माझं सखी सहेली या युट्यूब चॅनेलवर तुमचं मी स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत सगळ्यात सोपा इझी मार्बल केक, किंवा त्याला झेब्रा केक असंही म्हणतात. तर चला आपण स्टार्ट करूया. सगळ्यात आधी काय करायचंय की आपल्याला केक ज्याच्यामध्ये बनवायचं आहे तर ते आपल्याला प्रीहीट जाईल. त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे, याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. ऍक्च्युली हे मी मीठ अगोदरपासून वापरलेलं आहे. एकदा तुम्ही एक कप मीठ 4 ते 5 वेळा वापरू शकता. याच्यामध्ये जाळी ठेवलेली आहे. तर हे मिडियम हीटवर मी प्रीहीट करायला ठेवते. मी पावडर्ड शुगर 1 कप बाउल घेतलाय. 1 कप बाउलला 1 कप तेल, किंवा थोडं कमी केलं तरी चालेल. तर याच मेजरमेंट ना तुम्हाला घ्यायचंय. तर जास्त हवा असेल तर तुम्ही हे पण करू शकता, थोडस पिठी साखर वाढवू शकता. हे मिडियम रेंजच आहे. त्याच्यामध्ये 1 कप तेल. तर आता आपण हे आधी मिक्स करून घेऊया. तर याच्यामध्ये थोडस आपण दूध घालू, अगदी थोडस, जास्त नाही घालायचं आपल्याला, कारण दूध आपल्याला नंतर लागणार आहे. हे 1 चमचा व्हॅनिला एसेन्स, 1 मेजरमेंट मी कसं घेतलेलं आहे, जसं आपण 1 बाउल साखर घेतलंय तर त्याच्या डबल मैदा घेतलेला आहे. या पद्धतीने तुम्हाला हे घ्यायचंय. अगदी थोडा कमी केला तरी चालेल. तर हा सगळा आपण याच्यामध्ये ऍड करूया. याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे. मग जसं आपल्याला दूध लागेल तसं आपण थोडं थोडं वरतून दूध ऍड करू. बॅटर तयार आहे. तर मगाशी जी आपण मैदा घेतला होता तर त्याच्यामध्ये मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1/2 चमचा सोडा हे सगळं चाळून घेतलेलं आहे. आणि तुम्हालाही चाळूनच घ्यायचंय ते, जेणेकरून हे होईल. आणि आता आपलं बॅटर रेडी आहे. आपल्याला अशा पद्धतीनं हवंय, जास्त थिक नको, पातळ नको, जाड नको, अगदी अशा पद्धतीनं असून ते स्मूथली पडत आहे टेक्स्चर. आता याच्यातलं मी 1/2 बॅटर काढून घेते, ज्याच्यामध्ये आपल्याला कोको पावडर ऍड करायचे. 2 मध्ये आपल्याला सेट करायचे. व्हाईट थोडं जास्त राहिलं तरी चालेल. तर या दुसऱ्या बॅटरमध्ये मी 2 चमचे कोको पावडर घेतलेले, मिक्स करून घ्यायचे. आपल्याला दोन्हींचंही टेक्स्चर सेमच हवंय. याच्यामध्ये मी थोडं दूध ऍड करते. तर आपले हे दुसरेही बॅटर तयार आहे. 2 इंची लेवल सेमच आहे थिकनेसची. ठीक आहे, बघू शकतो. तर आता मी एक छोटस पातेलं घेतलेलं आहे, त्याला तेल लावलेलं आहे आणि वरतून मैदा भरभरून ग्रीस केलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करूया मेन रेसिपी. तर याच्यामध्ये मी 2 चमचे व्हाईट टाकते आपली बॅटर. हे थोडस चमच्यानंच पसरून घेऊया. थोडस याला टॅप करून घ्यायचंय. आता याच्यामध्ये हे बॅटर 2 चमचे बरोबर मध्ये घालायचंय, जेणेकरून आपली डिझाईन सुंदर होईल. असंच आपल्याला करत जायचंय. हे पूर्ण आपल्याला जोपर्यंत बॅटर आपलं पूर्ण संपत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला लेयर्स पाडत जायचे आहेत.
तर अशा पद्धतीने आपण केकचं बॅटर तयार केलेलं आहे. त्याला थोडस टॅप करून घेऊया म्हणजे जे बबल्स असतील ते निघून जातील. आता आपल्याला याच्यामध्ये डिझाईन बनवायची कशी, बाहेरून मध्ये आपल्याला चार भाग याचे करून घ्यायचे. मी टूथपिकच्या साह्याने डिझाईन करते. आता परत याच्यामध्ये आपल्याला करायचंय. वन टू थ्री फोर. बस तुम्हाला अजून करायचे असते हीट करत ठेवलेला आहे पातेला, त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. आणि एक साधारण 25 मिनिटं ह्याला असंच ठेवणार आहोत, बिलकुल बघणार नाहीये. 25 मिनिटं झाली की आपण चेक करणार आहोत टूथपिकच्या साह्याने. ठीक आहे, 25 मिनिट होऊन गेलेले आहेत आपले. तर आपण आता चेक करूया थोडं. त्या ते याला काय असलं त्या ते केक आपला तयार झालेला आहे, पण थोडस मधलं बेक व्हायला थोडा वेळ लागतो. तर आपण याला थंड होऊया गॅसचे फ्लेम बंद करून. चला 15 ते 20 मिनिटं झालेले आहे. तर आपण ह्याच्या आधी एजेस हे करून घेऊया. सर ह्या बाका किती मस्त सुकलेला आहे, बिलकुल कुठेही चिपकलेला नाहीये. आता ह्याला कट करून बघूया. काय किती सुंदर. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली जरूर कळवा, रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा. धन्यवाद.